खरं तर अनेक लोकांनी हा प्रश्न केला की कर्जत मध्ये हे तुम्हाला जमेल का। मी त्यांना एकच सांगितलं, कर्जत जामखेडला तिथे असणाऱ्या लोकांना आणि तिथे असणाऱ्या संस्थांना तुम्ही कमी समजू शकता, कमी समजू नका। कारण आमच्या इथे असणाऱ्या लोकांमध्ये इतकी ताकद आहे, तुम्हाला कितीही वाटलं तरी आम्हाला हे जमेल नाही जमेल तर आम्ही योग्य पद्धतीने याचं नियोजन करू। आणि मला आनंद आहे, इथं आल्यानंतर अनेक इंटरनॅशनल प्लेयर आलेले आहेत महिलांचे आणि त्यांचे कोचेस आहेत, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचं म्हणणं आलं की अशा भागामध्ये आजपर्यंत कधी एवढं चांगलं नियोजन झालं नव्हतं, ते कर्जतला दादा पाटील महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे। मी मनापासून युनिव्हर्सिटी पुणे, रयत शिक्षण संस्था तसंच कर्जत दादा पाटील महाविद्यालयाचे सर्वच लोकांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ही स्पर्धा या ठिकाणी त्यांनी आम्ही सर्वांनी मिळून इथं घेतली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरती गाजतात माझ्या अनेक या परिसरातल्या मुली, ह्या आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती कोच म्हणून काम करतात। आज या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब येऊ शकले नाही, पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावरती घातल्या जातील आणि त्यांना प्रचंड या कुस्तीचा वेड असल्यामुळं किंवा त्याची राजाश्रय त्यांनी दिला असल्यामुळं या ठिकाणी ते आयोजित करायला आम्हाला मिळालं। आज जवळजवळ देशामधनं 1700 मुली या कुस्तीमधल्या या ठिकाणी आज आलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांची राहण्याची सोय ही आम्ही या ठिकाणी कॅम्पसमध्येच केलेली आहे। विश्रांती घेऊ। हॅलो, इथं ग्राउंडला आतमध्ये